प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव शहराचा दैनंदिन साफसफाईचा महापालिकेने नाशिक येथे वॉटर ग्रेस कंपनीला दिलेल्या ठेक्यात महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवकांसह मनपा आयुक्तांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट विजय पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत केलाय। त्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खळसे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिली। जळगाव महानगरपालिकेने नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला सफाईचा ठेका दिला आहे आणि या ठेकेदाराने या ठिकाणी नीटपणे काम केलं नाही अशी तक्रार अनेक वेळा नागरिकांनी केलेली आहे। कालच या शहरामधील ॲडव्होकेट विजय पाटील यांनी यामध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी त्या संदर्भातला जो भ्रष्टाचार आहे तो काल त्यांनी या ठिकाणी निदर्शनास आणलेला आहे। वॉटर ग्रेसचा ठेका दिला असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या शहराची वाताहत उलट झालेली आहे। शहरामध्ये आधीच अमृत योजना असल्यामुळे त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम चालू आहे, सारेच्या सारे रस्ते उखडून पडलेले आहे। अशा ठिकाणी सफाईचं काम कसं करणार म्हणून त्यांनी काम केलंच नाही। ज्या काही गाड्या वगैरे वापरायच्या होत्या त्यांनी स्वतः आणायच्या होत्या, त्या महानगरपालिकेच्या गाड्या घेतल्या, महानगरपालिकेच्या गाड्या घेऊन माणसे महानगरपालिकेचे आणि स्वतःच ते त्याच्या ठिकाणी दाखवले। या ठिकाणी सुनील झवर म्हणून ह्याला त्याचा सब ठेका दिला। त्याच्यामध्ये कंडिशन असे आहे की याच्यामध्ये कोणताही ठेका देता येणार नाही, सब ठेका नाही देता, मूळ ठेकेदारानं काम केलं पाहिजे। अशा अनेक त्रुटी त्याच्यामध्ये आहे आणि यामुळे नगरपालिकेने महानगरपालिकेने 2,10,00,000 रुपये त्याला दंड ठोठावला आणि हा दंड त्या ठिकाणी वसूल करण्याच्या ऐवजी त्या तत्कालीन जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे आयुक्तांचा कारभार असताना त्यांनी हे 2,10,00,000 रुपये त्या ठिकाणी माफ करून टाकले आणि आता तर अशी परिस्थिती आहे ते 2,10,00,000 तर माफच झाले परंतु आता तो काम करत नाही आणि या ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर ओरड आहे, गैरसोय आहे असं असतानासुद्धा आता त्याच्यासाठी लवाद नेमण्याची प्रक्रिया या ठिकाणी महानगरपालिकेने सुरू केलेली आहे। लवाद नेमला म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला लाभ देण्याचा प्रकार आहे। असा सेम प्रकार जळगाव घरकुलाच्या संदर्भामध्ये झालेला होता आणि आज घरकुलाच्याच याची पुनरावृत्ती हा ठराव आता त्यांनी परवा दिवशी जो महानगरपालिकेच्या जनरल मीटिंगमध्ये आणला आहे त्याद्वारे होणार आहे। घरकुलामध्ये ज्या प्रकारची शिक्षा नगरसेवकांना झाली त्याच प्रकारची शिक्षा याच्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं ॲडव्होकेट विजय पाटलांनी सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की सारं झाल्यानंतर ते या संदर्भात न्यायालयामध्ये दाद मागणार आहे। न्यायालयामध्ये ही केस जाणारच आहे। बेकायदेशीर कामं या ठिकाणी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर केलेले आहे। अगदी खानदेश मिल कॉम्प्लेक्सच्या संदर्भामध्येही या ठिकाणी ती न्यायालयामध्ये केस आहे, न्यायप्रविष्ट आहे, त्या ठिकाणी कोणतेही कम्प्लिशन सर्टिफिकेट आत्तापर्यंत देण्यात आलं नव्हतं। अगदी या आठवड्यामध्ये अशा बेकायदेशीर कामांना कॉम्प्लिशन सर्टिफिकेट महानगरपालिकेच्या माध्यमातून दिलं आणि त्यामध्ये फार मोठी अमाऊंट ही घेतल्याची चर्चा आज शहरभरामध्ये आहे आणि मलाही असं वाटतं की अशा बेकायदेशीर कामासाठी जर त्यांनी केलं असेल तर याची चौकशी झाली पाहिजे। मी स्वतः यामध्ये लक्ष घालून ह्याच्यावर विरुद्ध सरकारने चौकशी करावी, कायद्यानुसार नियमानुसार व्हावं यासाठी काळजी घ्यावी आणि नियम बाह्य असेल तर त्या ठिकाणी कार्यवाही करावी।